नमस्कार. आज श्रावण कृष्ण पंचमी शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शहरातील दिव्यांगांना 10 सप्टेंबरपर्यंत मिळणार हक्काची घरं. स्टार पिचच्या शुभम पवार या जलतरणपटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला 7वा क्रमांक. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी. संचलनालयानं दिलेल्या नोटिसीची होळी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शहरातील दिव्यांगांना हक्काचं घर मिळणार आहे. 10 सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील घरांचं वितरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबरच हक्काच्या निवाऱ्याची सोयही महापालिकेकडून केली जाणार आहे. BSUP अंतर्गत पहिल्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या घरांचा ताबा 10 सप्टेंबरपर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर अतिरिक्त 100 नवीन घरं देण्याचा निर्णयही महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. घर देताना 80% अपंग असणाऱ्या दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येणार असून 40% अपंग असणाऱ्या दिव्यांगांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आलं होतं. या सर्व मागण्यांबाबत चर्चा करून आयुक्तांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. एकूण 190 दिव्यांगांना घरं दिली जाणार असून त्या घरांसोबत अतिरिक्त 100 घरंही दिली जाणार आहेत. भारतात कोठेही घर नसल्याची अट रद्द करून ठाणे जिल्हा, मुंबई आणि नवी मुंबई येथे घर नसलेल्या दिव्यांगांना घरं दिली जाणार आहेत. एका 8 वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं तो गंभीर जखमी झाल्याची घटना काल ठाण्यात घडली. फ्लॉवर व्हॅलीमधील इमारत क्रमांक 6 हा प्रकार घडला. मित्रांबरोबर खेळून आलेला वेद येवले हा स्केटिंगचे शूज घालून जात असताना त्याचा पाय दुसऱ्या मजल्यावरील लिफ्टमध्ये अडकला. त्यावेळी त्यानं धोक्याचा इशारा वाजवला, त्यामुळं इमारतीतील रहिवासी धावत आले. त्यानंतर लिफ्ट थांबवून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरित धाव घेऊन वेदची सुटका केली. वेदच्या पायाला दुखापत झाली असून त्याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा जलतरणपटू शुभम पवार यानं स्वित्झर्लंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय स्विम मॅरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत 26.7 किलोमीटरचे सागरी अंतर 8 तास 5 मिनिटात पार करून 7वा क्रमांक पटकावला आहे. शुभम पवार हा आशिया खंडातील एकमेव जलतरणपटू आहे. शुभम पवारची या स्पर्धेसाठी निवड होताच महापालिका आयुक्तांनी त्याला कौतुकाची थाप दिली होती. शुभम पवार हा महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलावात नियमित सराव करत आहे. लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेत त्यानं अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. अलीकडेच झालेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. बालेवाडी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या नील वैद्य, विराट ठाकूर यांनी सुवर्णपदक तर आयुषी आखंडे हिनं रौप्य आणि वरद कोळी यानं कांस्यपदक पटकावलं आहे. या सर्वांची अमेरिकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा कर्करोगाबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रो गोविंदा 2019 आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या दहीहंडी उत्सवाचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याचबरोबर कोल्हापूर येथील पुरामध्ये पूरग्रस्त झालेलं मजरेवाडी गाव दत्तक घेण्यात आलं असून या गावाला मदत देण्याचं आवाहन दहीहंडी उत्सवात केलं जाणार आहे. प्रो गोविंदा 2019 मध्ये मुंबईतील 7
तर शहरातील 3 गोविंदा पथकं सहभागी होणार आहेत. प्रो गोविंदा 2019 दिवसभर साजरा होणार असला तरी स्पर्धा मात्र संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या दहीहंडी उत्सवातून जमा होणाऱ्या निधीतून मजरेवाडी गावातील ग्रामस्थांना संसारोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं ठाण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एका प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही प्रभात फेरी तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी विसर्जित झाली. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 हत्या झाली होती. त्याला 6 वर्ष पूर्ण झाली, मात्र त्या 6 वर्षात मारेकऱ्यांना अटक होऊ शकली नाही. या प्रभात फेरीदरम्यान विवेकाचा आवाज बुलंद करूया असा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठाण्यामध्ये दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव संपन्न झाला. बाळ गोपाळ मित्रमंडळ, नारळवाला चाळ आणि पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं यंदाही हिंदू हृदय सम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या दहीहंडी महोत्सवाचं यंदाचं हे 28वं वर्ष होतं. या महोत्सवाला पॅरा ऑलिम्पिक गेम्समधील सुवर्णपदक विजेता अशोक भोईर उपस्थित होता. या महोत्सवात 12 दिव्यांग शाळांतील 378 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित गरजूंना वह्या औषधं वाटप करण्यात आली होती. तसंच अवयव दानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी 98 जणांनी अवयवदानाचे फॉर्म भरले अशी माहिती या दहीहंडी महोत्सवाचे आयोजक विलास डमाले यांनी दिली. ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्तिकार आणि स्वच्छता अशा 3 गटात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 10,000, 7,500 आणि 3,500 असं पारितोषिक देऊन गौरवलं जाणार आहे. उत्कृष्ट मूर्ती आणि स्वच्छता या गटांना वेगळे पुरस्कार दिले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी आपले अर्ज 28 ऑगस्टपर्यंत सादर करावेत असं आवाहन महापौरांनी केलं आहे. अंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेतली आहे. अंमलबजावणी संचलनालयानं राज ठाकरे यांना काल नोटीस दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी 22 ऑगस्टला बंदचा इशारा दिला होता. मात्र सर्वसामान्य माणसाला त्रास नको म्हणून बंद न करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केल्यामुळं हा बंद मागे घेण्यात आल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी सांगितलं. काल संध्याकाळी राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी करण्यात आली.
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। शहरातील दिव्यांगांना 10 सप्टेंबरपर्यंत मिळणार हक्काची घरं। स्टारफिशच्या शुभम पवार या जलतरणपट्टूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला 7वा क्रमांक। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी, संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची होळी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।